संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. शाळा महाविद्यालय सुरू होत असताना सासवड एसटी आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत असून याबाबत पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सासवड एसटी आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाला धारेवर धरले. सेवा पूर्ववत करा, अन्यथा डेपो बंद करा. आम्ही पीएमपीएमएल किंवा खासगी बस सेवा देऊ, असा सज्जड इशाराही आमदार संजय जगताप यांनी दिला आहे. याबाबत आमदार संजय जगताप यांच्याकडे माळशिरस, पिसर्वे, कादरी खोऱ्यातील विविध गावातील विद्यार्थी, पालक तसेच नागरिकांनी तक्रार केल्या. विद्यार्थ्यांनी महिन्यांचे पास काढले असताना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बस बंद केला जात आहे. याबाबत आमदार संजय जगताप यांनी तातडीने दखल घेत थेट एसटी आगारात जाऊन आगार व्यवस्थापकाला याबाबत जाब विचारला. सर्व मुक्कामी बससेवा तसेच सर्व रूटवरील बससेवा पूर्ववत करण्याबाबत सांगत आमदार संजय जगताप यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. सर्व सेवा पूर्ववत करण्याबाबत आगार व्यवस्थापकाने हमी दिली आहे. सासवड एसटी आगारात सध्या केवळ 28 बस कार्यरत असून उपलब्ध बस जुन्या झाल्यात. नवीन 50 बसेंची मागणी केली जात असून त्याची पूर्तता होत नाही. मुक्कामी जाण्यासाठी कोणताही चालक अथवा वाहकाचा विरोध नसल्याचं सांगत गुरुवार दिनांक 6 जून पासून सर्व बस सेवा पूर्ववत करत असल्याचं आगार व्यवस्थापक गाडे यांनी सांगितलं. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदीप पोमण, प्रकाश पवार, सौरभ कुंजीर, भाग्यवान मस्के, नितीन वायकर, साईनाथ कोलते तसेच विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते. संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवनकड, सासवड. संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा.